मुंबईच्या गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये चाणक्यच्या सीटवर ज्यावेळेला आम्ही त्यांना भेटायचो गप्पा मारायचो आणि ते मला म्हणायचे त्यावेळेला की अरे विवेक तू ये जॉईन हो माझ्या ग्रुपमध्ये मा आपल्याला फूट खूप चांगला स्कोप आहे पुढे ज्यावेळेला ते पुण्याच्या हुतात्मा बाबगिणूचं तरुण मंडळाचं काम करत असत सजावटीचं त्यावेळेला मी आवर्जून तिथं भेटायचो त्यांना आणि त्यांना हाताला धरून दगडीशेटचं काम माझं दाखवायला नेत असं कारण एवढ्या ताकदीचा कला दिग्दर्शक ज्यावेळेला आपल्याला काही सूचना देतो काही सांगतो हे नक्कीच वाखाणण्याजोगं असतं आमच्या कलाक्षेत्रातले आमचे मित्र नितीनदा देसाई यांचं एक निधनाची बातमी ज्यावेळेस सकाळी समजली खरोखरीच मनाला चटका लावून देणारी आणि धक्का बसणारी अशी ही बातमी आज ऐकायला मिळाली खूप मोठी कलाक्षेत्रातली हानी आज झालेली ह्या संबंध सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उत्सवाच्या माध्यमातून किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये दादांच्या जाण्याने मोठी पोकळी पण निर्माण झालेली आहे अतिशय हरहुन्नरी कलाकार आमच्या कलाक्षेत्रातला ऑलराऊंडर अष्टपैलू असंही व्यक्तिमत्व सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोलणारं मनमिळवपणे वागणारं आणि नवीन येणाऱ्या कलाकारांना योग्य मार्गदर्शन दाखवणारे असे नितीनदादा स्वतःचा एक वेगळा ठसा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये उमटवलेला आणि असे काही अचानक एक्झिट घेतील असं कधीही कुणालाही वाटलं नव्हतं का त्यांनी हा निर्णय घेतला माहीत नाही खरं तर त्यांचा आणि माझा परिचय जेजेश कुल्हापाठपासूनचा जेजेश कुल्हाटमध्ये शिकत असताना ते कमर्शियलला होते आणि मी स्कल्पचरला होतो आणि त्यावेळेपासून आम्ही त्यांच्या सहवासात त्यांचं पहिलं काम आम्ही जे पाहिलं अनुभवलं ते चाणक्य मुंबईच्या गोरेगावच्या गो फिल्म सिटीमध्ये चाणक्यच्या सीटवर चा ज्यावेळेला आम्ही त्यांना भेटायचो गप्पा मारायचो आणि ते मला म्हणायचे त्यावेळेला की अरे विवेक तू ये जॉईन हो माझ्या ग्रुपमध्ये आपल्याला फूट खूप चांगला स्कोप आहे पुढे मी म्हणालो नाही दादा मी पुण्यात बारा आहे पुण्यामध्ये काम करतो आहे आणि त्याच्यानंतर जी पुण्यामध्ये आमची एकमेकांची भेट होत गेली या गणेशोत्सवाच्या माध्यमातून ज्यावेळेला ते पुण्याच्या हुतात्मा बाबगिणीचं तरुण मंडळाचं काम करत असत सजावटीचं त्यावेळेला मी आवर्जून तिथं भेटायचो त्यांना आणि त्यांना हाताला धरून दगडूशेठचं काम माझं दाखवायला नेत असं त्याही वेळेला ते अत्यंत मनमोकळेपणाने चांगल्या सूचना मला देत होते आणि त्या मी ऐकायचो कारण एवढ्या ताकदीचा कला दिग्दर्शक ज्या वेळेला आपल्याला काही सूचना देतो काही सांगतो हे नक्कीच वाखांनाजोगं असतं कुणालाही कुठलाही कलाकार तरुण कलाकार कुणी असू देत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारे असे नितीनदादा पुण्यामध्ये आज जर त्यांची ओळख अस राहिली असेल शिल्लक ठेवले असेल त्यांनी तर ते म्हणजे सेवन वंडर आबा बागुलांनी जे उद्यानामध्ये जगातले सात आश्चर्याची निर्मिती केलेली ही मॉडेल नितीनदादांनी बनवलेली आज त्यांची आठवण म्हणजे पुण्यासाठी तीच एक असेल परंतु या पुणे शहराच्या गणेशोत्सवामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग तेवढाच असायचा जेवढा त्यांचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये होता आणि ह्या पुण्याच्या उत्सवाच्या सांस्कृतिक वैभवामध्ये फार मोठं योगदान त्यांचं असायचं फार मोठी मोलाची भर ते घालत होते असा हा हरुनरी कलाकार आज आमच्यातनं निघून गेला आहे अत्यंत आम्हा कलाकार लोकांसाठी ते दुःखाचंच सावट आहे या निमित्ताने ह्या दुर्दैवी घटनेचं मी माझ्या तुळसा मंडळाच्या वतीने आणि कलामूर्षी डी एस खटावकर कला, कला प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो